मित्रांनो, आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या घेऊन आलेलो आहे मी। शासनाचे मोठमोठे निर्णय पाहणार आहोत मित्रो आज, पण आजच्या व्हिडिओ मध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, रेल्वे मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। तसेच दुसरी एक आनंदाची बातमी आहे मित्र हो, 1 रुपयामध्ये आता मोटरसायकल मिळत आहे। ही 1 रुपयात मोटरसायकल मिळवण्यासाठी कशी नोंदणी करायची त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्र हो, चेहऱ्यावर फेस शील्ड लावल्याने कोरोनाला रोखणे अशक्य असल्याचा मोठं संशोधन आता समोर आलेलं आहे, याबाबतही आपण माहिती पाहूया। त्यानंतर मित्र हो, 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा, हे सर्वात महत्वाची बातमी आपण पाहूया। अशा प्रकारे मित्र हो, आताच्या क्षणाचे हे सर्वात महत्वाचे अपडेट पटापट आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्र हो, समोरील बेल घंटीला क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग सुरू करूयात। सुरुवातीला मित्र हो, चेहऱ्यावरती फेस शील्ड लावल्याने कोरोनाला आपण रोखू शकत नाही, कोरोनाला आपण थांबवू शकत नाही, याबाबतचा अपडेट बघूया। सध्या लोक कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक फेस शील्डचा चेहऱ्यावर वापर करत आहेत, मात्र हे एरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेले नाही। हे प्लास्टिक फेस शील्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकत नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जगातील सर्वात फास्ट कॉम्प्युटर फुगा कुने कोविड-19 दरम्यान वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक फेस शील्डचं सिम्युलेशन केलेलं आहे, ज्यात 100% एअरबॉर्न ड्रॉपलेट्स 5 मायक्रोमीटरहून लहान आढळलेले आहेत, जे प्लास्टिक विजार्ड्सद्वारेही वाचू शकतात। त्यामुळे पारदर्शी फेस शील्ड मधून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। 1 मीटरचा 10 लाखाचा भाग मायक्रोमीटर असतो। त्यानंतर मित्रांनो, केंद्रीय रेल्वे मंत्र्याचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे, त्याबाबतची माहिती पाहूया। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे। पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोना व्हायरसला बळी पडलेले आहेत। अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते। बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवत होते। 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती। कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे। त्यातच मराठा नेत्यांनी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे। कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोल परिषदेत हा निर्णय घेण्यात आला। मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज 10 ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलेलं आहे। कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली। आता 1 रुपयामध्ये मिळणार आहे मोटरसायकल, याबाबतची माहिती पाहूया मित्र हो। पहिलीच दुचाकी नवीन गाडी घेण्याचा किंवा आपली जुनी गाडी विकून नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आहे मित्र हो, कारण फक्त 1 रुपयामध्ये तेही डेबिट कार्डवर थेट नवीन दुचाकी गाडीचे कर्ज देण्याची नवीन स्कीम बँकेने सुरू केलेली आहे। बातमी वाचताय आणि लगेच खिशातली डेबिट कार्ड काढून गाडी घ्यायला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा। सध्या ही स्कीम फक्त फेडरल बँक यांनीच सुरू केलेली आहे, मात्र आता या बँकेची स्कीम आली म्हटल्यावर इतरही बँका अशा पद्धतीच्या स्कीम सुरू करण्याची शक्यता आहेच। यासाठी जास्त काही करावे लागणार नाही, आपल्याकडे बँकेचे डेबिट कार्ड असावे लागते, त्यावर आपण गाडी घेऊ शकतो की नाही हे तपासण्यासाठी DC EMI हे लिहून 5 67 67 62 या क्रमांकावर SMS पाठवून द्यायचा आहे। आणि हे जर आपण करू शकत नसाल तर 78 12 900 900 यावर मिस्ड कॉल द्यायचा आहे, मग तुम्ही या स्कीम साठी पात्र आहात की नाही हे लगेच SMS द्वारे समजेल। मित्र हो, आताच्या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट होते। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्र हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही मात्र घरातच राहा, सुरक्षित राहा। परत आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन अपडेटच्या व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।